राजधानी दिल्लीतील रोहिणी कोर्टात आज सकाळी 102 नंबरच्या कोर्टात मोठा स्फोट झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या स्फोटात न्यायालयातील कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। याआधी देखील रोहिणी कोर्टात गँगवॉर मध्ये जितेंद्र गोगी नावाच्या गुन्हेगाराची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती। हल्लेखोर टिल्लू गँगचे शूटर असून ते वकिलाच्या वेशात आले होते। गुरुवारी सकाळी एका स्कूल बॅग मधून आणलेल्या लॅपटॉप सदृश वस्तूने पेट घेतला आणि मोठा आवाज झाला। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। दरम्यान पोलिसांनी न्यायालय रिकाम केलं असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे। या स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण झाले होते। दिल्लीच्या रोहिणी कोर्टात झालेल्या स्फोटात दोघांना किरकोळ दुखापत झाल्याचं समजते। त्यांना कॅट्स अँब्युलन्स मधून रुग्णालयात नेण्यात आलंय। घटनेची माहिती मिळताच रोहिणी जिल्ह्याचे डीसीपी आणि एसीपी आरती शर्मा टीम फोर्स रोहिणी कोर्टात पोहोचले। तेथे पोहोचताच पोलीस पथकाने घटनेचा तपास सुरू केला। या स्फोटामुळे जमिनीत मोठा खड्डा पडलाय, पण हा स्फोट कशामुळे झाला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही। याआधी देखील रोहिणी कोर्टात गँगस्टर जितेंद्र गोगीला सुनावणीसाठी आणण्यात आलं असताना यावेळी वकिलाच्या वेशात आलेल्या शूटर्सने त्याच्यावर गोळीबार केला। यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता। यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरात कारवाई करत शूटरचा एन्काउंटर केला, मात्र पुन्हा एकदा झालेल्या स्फोटानंतर परिसरात खळबळ उडाली आहे। हा परिसर रिकामी करण्यात आला असून पोलीस चौकशी करत आहेत।